बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या शोधक आणि भेदक पत्रकारितेवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने मुकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा मुकनायक पुरस्कार वितरण सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मोठ्या थाटात पार पडला. मीर नऊ या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांना या पुरस्काराने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान हा मुकनायक राज्यस्तरीय पुरस्कार पुढच्या वर्षापासून सामाजिक न्याय विभागाच्या समता प्रतिष्ठानकडून सुरू करणार असून या पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये व स्मृतिचिन्ह असे राहील असे आश्वासन यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. आपण नेमकं कशासाठी हे सगळं वृद्ध भारतापर्यंत मधल्या सगळ्या प्रवासामध्ये सगळे अर्थ जे आहेत ते आपल्याला सांगितले. मुकनायक हा पुरस्कार आज बुलढाणा याच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या खामगाव तालुक्यामध्ये खामगाव येथे पहिल्यांदाचा मुकनायक पुरस्कार या ठिकाणी सुरू करण्यात आलं. मला वाटते मुकनायक पुरस्कार समितीचं मी मनापासून कौतुक करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 मुकनायक या पाक्षिकाची जी सुरुवात केली होती आणि तो क्षण साधून आज या ठिकाणी हा पुरस्कार होत आहे. समाजातले दुःख, समाजातल्या व्यथा, समाजातली जी एकूणच परिस्थिती आहे तिला खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या प्रश्न लोकांच्या पुढं मांडणं आणि त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देणं हे मुकनायकचं जे काम होतं ते आज परत या ठिकाणी श्रीयुक्त मंदार फणसेंना प्रथम पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं हा जनसामान्यांचा हा मुकनायक अनेक या ठिकाणी मुकनायक आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं प्रचिती देण्याचं काम या पुरस्काराच्या माध्यमातून केलं आहे. मी मुकनायक जी समिती आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि महाराष्ट्र शासन यानंतर 31 जानेवारी 1919 हा पहिल्यांदा हा मुकनायक पुरस्कार पत्रकारांसाठी सुरू करेल अशी घोषणा पण केली आहे. धन्यवाद.